महिला ना ह्या पागल माणसांनी 10 वर्ष जिवंत बाईला एकैत करून ठेवलं. हिला आता अक्षरशः त्याच्या नवऱ्याने तिला डांबून ठेवलं म्हणजे अंगाला जखमा झालेला आहे. सदरील घरामध्ये गेल्यानंतर सर्वसाधारण माणूस तिथं कमीत कमी 10 ते 15 मिनिटं सुद्धा. सुंदर असणं ही पण शिक्षा असू शकते. सुंदर दिसते म्हणून पत्नीला 5 ते 6 वर्षांपासून घरात कोंडलं, सुंदर दिसते म्हणून पत्नीला 15 वर्षापासून मारहाण. बीड, गेल्या 15 ते 16 वर्षापासून एका पत्नीवर सुरू असलेला अमानुष अत्याचार आणि तिची अवस्था काळजी पिळवटून टाकणारी. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी दिसायला सुंदर आहे म्हणून पतीने पत्नीला 5 ते 6 वर्षापासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आलाय. बीड शहरातील रुपाली किन्हीकर या महिलेच्या वाट्याला जे आलं ते ऐकून आणि पाहून अक्षरशः पायाखालची जमीन सरकली. रुपाली यांचा 20 वर्षांपूर्वी मनोज यांच्या सोबत विवाह झाला. सुंदर आयुष्याचे स्वप्न उराशी बाळगून संसाराला सुरुवात झाली होती. मात्र सुरुवातीचे 2-3 वर्ष आनंदात गेले त्यानंतर पतीने चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. रुपाली एका दुकानावर कामाला जात होत्या, मात्र पतीला संशय आल्यानं त्यांचं काम बंद केलं. हा संशय एवढा वाढत गेला की तब्बल अनेक वर्षांपासून त्यांना घरात डांबून ठेवलं. त्यांच्या मुलांनाही बाहेर पडू दिलं जात नव्हतं. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आज देखील महिलांना जर पतीकडूनच अशा नरक यातना दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार पाहिला की खरंच माणुसकी जिवंत आहे का असा प्रश्न पडतो. घरात राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली. यावेळी तिची अवस्था पाहून पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, बीड, महाराष्ट्र. अक्षरशः त्याच्या नवऱ्याने तिला डांबून ठेवलं म्हणजे अंगाला जखमा झालेला आहे. बहुत त्या जखमा पण तुम्हाला दाखवता येणार नाही आहेत. अशा अवघड जागेवर तिला बसून आणि मारून तक जखमा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तिला आता बाहेर काढणं आणि तिला औषधोपचार करणं गरजेचं आहे. तिचं लग्न थोडं लवकर झाल्यामुळे 17-18 वर्षाची 2 मुलं आहेत. फक्त तिचा नवरा तू दिसायला सुंदर आहे आणि तिच्यावरती संशय घेतो. या संशयाच्या कारणामुळे तिला साधारणतः 17 ते 18 मी उज्वल कोटे तिथे कामाला जात होते. एवढं सुंदर होते बघायचं की काही नाही, पण ह्या माणसाने काय की हा मला होते हाप म्याड असावा आणि काहीतरी देवा धर्माच्या ह्याच्यावर जर भरोसा असा म्हणून ह्याने यांनी कैद केले ह्या माणसा. कमीत कमी 10 वर्ष त्रास नाही, पण आत बाहेर जाऊन द्यायचं नाही कुणाला. आता ह्या मुलाला सुद्धा आता बघा, हा मुलगा मी बघत हा मुलगा, हा मुलगाला पण त्यांनी पागल करून ठेवले बघा. खरं आहे ना बाबा, बरोबर आहे बघा. आता आज पागल झाला दिसतो याच्यासारखं तिकडे बाहेर फिरतो, पण आता बघा आईला त्रास झाला कसं बोलतो बघा. घरामध्ये गेल्यानंतर सर्वसाधारण माणूस तिथं कमीत कमी 10 ते 15 मिनिटं सुद्धा वास घेऊ शकत नाही. असल्या वातावरणामध्ये संबंधित परिवार, सदरीत पीडित महिला व तिचे 2 मुलं हे कसं वास्तव्य करू शकतं ते खूपच विचार करण्यासारखी.